विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्लिश पुस्तकातील पान नंबर एक्कावन्न हे पाहणार आहोत रीड द फॉलोईंग वर्ड अलाउड रीड द फॉलोईंग वर्ड्स अलाउड म्हणजेच काय खालील शब्द मोठ्याने वाचा रीड म्हणजे वाचा अलाउड म्हणजे मोठ्याने वर्ड्स शब्द फॉलोईंग खालील तर आता आपल्याला या ठिकाणी शब्द दिले आहेत ते आपण काय करायचे आहेत मोठ्याने वाचायचे आहेत त्याचसोबत आपण त्याचे मराठी अर्थसुद्धा पाहायचे आहेत यामध्ये पहिला शब्द आहे लिटील लिटील म्हणजे लहान किटन म्हणजे मांजराची पिल्ल मिटन म्हणजे हात मोजे त्यानंतर पुढचा शब्द आहे डियर डियर म्हणजे प्रिय फियर फियर म्हणजे भीती हियर हिअर म्हणजे इथे माय माय म्हणजे माझा क्राय क्राय म्हणजे रडणे ट्राय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे पुट पुट म्हणजे ठेवणे पुढे मांडणे आणि टू पुट म्हणजे घालणे परिधान करणे पुश पुश म्हणजे ढकलणे पुल पुल म्हणजे ओढणे थ्री थ्री म्हणजे तीन ट्री ट्री म्हणजे झाड त्यानंतर फ्री फ्री म्हणजे मोकळे असणे त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत या ठिकाणी फ्री याचे दोन अर्थ होतात फ्री म्हणजे मोकळे असणे मी आज फ्री आहे असं आपण बोलतो किंवा एखादी वस्तू एखाद्या वस्तूसोबत फ्री मिळणे मोफत मिळणे त्यालासुद्धा आपण फ्री म्हणतो त्यानंतर पुढे पाहूया लिसन केअरफुली अँड राईट द फर्स्ट लेटर लक्ष देऊन ऐका आणि पहिले अक्षर लिहा आता खाली आपणाला हे अक्षरे दिलेली आहेत शब्द दिलेले आहेत त्यातील आपल्याला काय करायचं आहे पहिलं अक्षर लिहायचं आहे आता या शब्दाचे आपण अर्थही पाहणार आहोत आणि त्यातील पहिलं अक्षर ओळखून आपल्याला लिहायचं आहे पहिलं अक्षर ओळखणं काही अवघड नाही उई यामध्ये डब्ल्यू हे काय झालं पहिलं अक्षर झालं उई या शब्दातील पहिलं अक्षर डब्ल्यू वेरी या शब्दातील पहिलं अक्षर व्ही अशी सगळी पहिली अक्षरं लिहायची आहेत पण त्या अगोदर आपण त्याचे अर्थ पाहूया उई उई म्हणजे आम्ही आपण वेरी, वेरीचा अर्थ होतो खूप फिअर भीती हॅव आहे पाय खायचा एक गोड पदार्थ थ्री तीन दे ते शाल करेल भविष्यकाळी रूप आहे ते देअर त्यांचा त्यांची यू तू किंवा तुम्ही दोन्ही अर्थाने वापरला जातो यामधील आपल्याला काय करायचं आहे पहिले अक्षर लिहायचे आहे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर आपल्याला लिहायचे आहेत मग वीमध्ये डब्ल्यू येणार व्हेरीमध्ये व्ही येणार फिअरमध्ये यफ येणार हॅवमध्ये एच येणार पायमध्ये पी थ्रीमध्ये टी मध्ये टी शाल मध्ये यस देर म्हणजे टी यू मध्ये पहिलं अक्षर यू हे येणार त्यानंतर पुढे पाहूया आपण पुढे आता या ठिकाणी रिडल्स म्हणजे काय कोडी सॉल द रिडल्स म्हणजे कोडी सोडवा आता आपणाला हे शाब्दिक कोडी दिलेली आहे ते काय करायची आहेत आपण सोडवायचं आहेत जसं की आपण विचारतो की म माझा रंग पिवळा आहे माझी चव गोड आहे आणि माझे नाव अ वरून चालू होते सांगा पाहू मी कोण तर या ठिकाणी आपण आंबा असं सांगतो तशाच प्रकारची ही कोडी आहेत ती आपण सोडवायची आहेत आता लिसन केअरफुली अँड आन्सर लक्षपूर्वक ऐका आणि त्याचे उत्तर द्या आता आपण पहिलं कोडं बघूया या ठिकाणी आय आय लिव इन जंगल आय म्हणजे मी लिव्ह म्हणजे राहणे इन म्हणजे मध्ये जंगल म्हणजे जंगल मी जंगलामध्ये राहतो आय एम क्लेवर आय म्हणजे मी यम म्हणजे आहे कसा आहे क्लेवर क्लेवर हुशार चतुर मी चतुर आहे माय नेम बिगीन विथ यफ माय नेम माझे नाव बिगीन सुरुवात होते कशाने विथ यफ माझ्या नावाची सुरुवात यफने होते हु यम आय हू म्हणजे कोण यम म्हणजे आहे आय I म्हणजे mean मी मग या ठिकाणी कुठं काय विचारलेलं आहे आपणाला आय लिव्ह इन जंगल मी जंगलामध्ये राहतो आय एम क्लेवर मी हुशार आहे मी चतुर आहे माय नेम बिगीन विथ एफ माझ्या नावाची सुरुवात यफने होते हु यम आय तर मी कोण मग या ठिकाणी यफने सुरुवात होणारं कोणता प्राणी आहे जंगलात राहणारा तर फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा कोल्हा हा चतुर असतो त्यानंतर दुसरे कोडे सोडूया आपण यू ओपन युअर माव टू डू इट यू म्हणजे तुम्ही ओपन युअर माउ तुमचे तोंड उघडता टू डू इट हे करण्यासाठी तुम्ही तुमचे तोंड उघडता डू म्हणजे करणे इट शोज यू आर स्लीपी इट ते शोज दाखवणे यू आर स्लिपी ते करण आता यू ओपन युअर माव टू डू इट हे करण्यासाठी तुम्ही तुमचे तोंड उघडता इट शोज यू आर स्लीपी ते दाखवते की तुम्हाला झोप आलेली आहे किंवा तुम्ही झोपेत आहात तुम्हाला झोप आलेली आहे हे ते दाखवतं हॉट इज इट हॉट इज इट काय आहे ते मग आपल्याला झोप आल्यानंतर काय येते जांभई मग आपण जांभळ्या देतो मग त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं यान वाय डब्ल्यू एन यान म्हणजे जांभई झोप आल्यानंतर प्रत्येक जण जांभई देते जांभई म्हणजे काय आपण ते करण्यासाठी तोंड उघडते या ठिकाणी मी सांगितलं आहे आपल्याला यू ओपन युअर माव टू डू इट ते करण्यासाठी आपण तोंड उघडतो आपल्याला आल्यानंतर आपल्याकडं तो आपोआपच असं तोंड उघडलं जातं आणि श्वास जोराने आत घेतला जातो आणि त्या स्पीडने श्वास सोडला जातो त्याच क्रियेला काय म्हणायचं जांभई मग जांभईला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं यान मग याचे उत्तर येणार यान त्यानंतर पुढे पाहूया तीन नंबर माय नेम बिगीन विथ झेड मायने माझे नाव बिगीन सुरुवात विथ झेड माझ्या नावाची सुरुवात झेडपासून होते इट्स रायम्स विथ हिरो त्याचे रायम्स काय आहे हिरो रायमिंग वर्ड शेवटचे अक्षर जर तेच येतं फक्त पहिलं अक्षर बदललेलं असतं ह्यावरून आपल्याला हिरोवरून ते समजते की त्याचं रायमिंग वर्ड काय असेल मग आपल्याला सांगितल्या आधी माझं झेडवरनं सुरुवात होते नावाची आणि त्याचं ना रायमिंगवर शोधणं अवघड नाही पाट हिरो दिलेला आहे त्यामागची पाठीमागची तीन अक्षर आहे अशीच राहणार ई आर ओ हाय आहे तशीच राहणार त्यात फक्त पुढं आपल्याला झेड जोडायचं आहे मग झेड जोडल्यानंतर काय तयार होणार झेड ई आर ओ झिरो म्हणजे याचं उत्तर काय झालं शून्य शून्य म्हणजेच काय झिरो माय नेम बिगिन विथ झेड माझ्या नावाची सुरुवात झेडने होते इट्स रायम विथ हिरो त्याचे रायम्स काय आहे हिरो आहे हु एम आय तर मी कोण आहे मग मी आहे झिरो त्याचे आन्सर काय येणार झिरो आय फ्लाय बट आय एम नॉट बर्ड आय म्हणजे मी फ्लाय म्हणजे उडणे बट म्हणजे पण आय एम नॉट अ बर्ड आय एम नॉट म्हणजे मी नाही कोण नाही अ बर्ड एक पक्षी नाही याचा अर्थ काय होतो आय एम फ्लाय मी उडू शकतो मी उडतो आय फ्लाय म्हणजे मी उडतो बट पण आय एम नॉट अ बर्ड मी पक्षी नाही मी उडतो पण मी पक्षी नाही आय हॅव टेल आय म्हणजे मी हॅव म्हणजे आहे अ टेल एक शिफ्टी शेपूट टेल मीन्स शेपूट किंवा शेपटी मग याचा अर्थ काय होतो आय हॅव अ टेल मला शेपटी आहे बट पण आय व्ह नॉट ॲन ॲनिमल मी प्राणी नाही ॲनिमल म्हणजे प्राणी पण मी प्राणी नाही देर इज इट देअर इज टी इन माय नेम माझ्या नावामध्ये टी आहे But, पन, हू एम आय कोण आहे मी या ठिकाणी आपणाला सांगितलं आहे आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड मी उडू शकतो परंतु मी पक्षी नाही आय हॅव अ टेल मला शेपटी पण आहे मला शेपूट आहे बट आय एम नॉट ॲन ॲनिमल पण मी प्राणीसुद्धा नाही देअर इज टी इन माय नेम माझ्या नावामध्ये टी आहे हू एम आय मग या ठिकाणी आपणाला या चित्रात दाखवलेलं आहे पतंग उडताना आपणाला दिसत आहे या ठिकाणी आणि ही खाली काय आहे त्याची शेपटी आहे म्हणजे मी उडतोय पण पक्षी नाही मला शेपटी आहे पण मी प्राणी नाही म्हणजे मी कोण मग तो कोण आहे पतंग पतंगला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं काइट की -E, आय टी ई काइट आता काईटमध्ये टी हा हे अक्षर आले म्हणजे आपणाला काय सांगितलेलं आहे देर इज टी इन माय नेम माझ्या नावामध्ये टी आहे पण हे, हे नाही सांगितले असं नव्हतं विचारलं की माझ्या नावाच्या सुरुवातीला टी ती आहे जसं की या ठिकाणी माय नेम बिगिन विथ झेड या ठिकाणी सांगितलं होतं सुरुवातीला झेड आहे आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे देर इज इट देर इज टी इन माय नेम माझ्या नावामध्ये टी आहे म्हणून त्याचं आन्सर काय झालं काइट त्यानंतर पुढे पाच नंबर आय लुक लाईक अ हॉर्स आय मी लुक लाईक म्हणजे दिसणे चा सारखा दिसणे अ हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा मी घोड्यासारखा दिसतो आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स आय म्हणजे मी हॅव म्हणजे आहे ब्लॅक काळा अँड व्हाईट अँड म्हणजे आणि व्हाईट म्हणजे पांढरा स्ट्रिप्स स्ट्रिप्स म्हणजे काय पट्ट्या स्ट्रिप्स म्हणजे पट्ट्या म्हणजे याचा अर्थ काय होतोय बघा आय लुक लाईक like अ हॉर्स मी घोड्यासारखा दिसतो आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स मला काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या आहेत एम आय कोण आहे मी तर याचं उत्तर येते झेब्रा झेब्र्याला काळ्या आणि पट्ट्या असतात ना म्हणून याचं उत्तर काय येणार आहे झेब्रा